Modi! Go back, 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 Modi! वापस हे मोदी सरकार, केंद्र सरकार या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करते. आज सरकारच्या विरुद्ध जर कुणी बोलायला लागलं तर त्याचं तोंड दाबायचं, त्याच्यावरती खोट्या केस करायच्या, त्याला अटक करायचं, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करायचा. मग ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम असेल, ह्या सर्व यंत्रणेचा गैरवापर केला आहे. आणि आता आपण पाहिलं की आमच्या नवाब मलिक साहेबाला त्यांनी खरं बोललं हा त्यांचा काही गुन्हा आहे का? खरं बोलल्यावर त्यांच्यावरती तोंड दाबून मुस्करदाबी केलेली आहे, त्यांना अटक केली बेकायदेशीर. आणि हे नेहमी सातत्याने या मोदी सरकारने, केंद्र सरकारने या देशामध्ये केलेलं आहे. सरकारच्या बद्दल कुणी एक शब्द नाही बोलायचा. हुकुमशाही, गुंडशाही हे या मोदी सरकारचं काम आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या मोदी सरकारचा, केंद्र सरकार निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. ईडीला अटक करण्याचा अधिकार कुठल्या कायद्यावर प्राप्त होतो? तो मनी लॉन्ड्रिंगचा कायद्यानुसार. काश्मीरवर सुद्धा अविश्वास दाखवण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंगचा कायदा हा 2006 ला या देशामध्ये आला. ओके ओके. आज पुणे शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या आमच्या तिन्ही पक्षाच्या वतीने 9 महिलांना जी काही अटक झाली त्या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आम्ही नरेंद्र मोदी असेल, अमित शहा असेल, भाजप असेल आणि ईडी या सगळ्याच यंत्रणेंचा आणि या पक्षाचा निषेध व्यक्त करतो. मुळातच या ठिकाणी एक अल्पसंख्याक समाजातला या राज्यातला एक महत्त्वाचा नेता, ज्या नेत्याने मागच्या 30 वर्षामध्ये कधीही महसूल राज्यमंत्रीपद भूषवलेलं नाही किंवा कुठल्याही देशद्रोहाशी संबंध नाही, अशा नेत्याला नाहक या ठिकाणी बदनाम करण्याचं काम, महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम ईडी आणि केंद्र सरकार करतंय, त्याचा धिक्कार आम्ही नोंदवतो. मनी लॉन्ड्रिंगचा कायदा हा 2006 प्रत्यक्षात अंमलात आलेला असाल सुद्धा, जो व्यवहारात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झाला आहे, ज्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा कुठलाही या ठिकाणी थेट संबंध नाही, त्याचबरोबर दाऊद कुटुंबियांचा संबंध नाही, ते प्रकरण चुकीच्या दृष्टीने महाराष्ट्राचं महाविकास आघाडी बदनाम करण्यासाठी हे घडवलं जात आहे. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या घटनेचा तीव्र शब्द धिक्कार नोंदवतो. आस्थागायमध्ये सरकारी यंत्रणेचा वापर जो झाला नाही तो गेल्या 7.5 वर्षामध्ये इतका गैरवापर झाला. देशातले भविष्यकार या ठिकाणी भाजप नेते आता भविष्य सांगणारे ठरलेले आहेत. आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि इथून पुढच्या काळामध्ये अनिल परब, अशी भविष्यवाणी जे भाजप नेते करतायत ते कोणाच्या जोरावर करतायत? ईडीचा गैरवापर या केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्रातले भाजप हे नेते करतायत, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी पुणे शहरातील महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत. ईडीचा वापर कसा करावा, ही गोपनीयता जपून ठेवावी, ह्या गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना खरं तर पहिलं हात टाकलं पाहिजे. जी भविष्यवाणी करतायत ही भविष्यवाणी येते कुठून? हे स्वतः भ्रष्टाचारी प्रकरणं बाहेर काढतो असं सांगतात, मग पुण्यामध्ये येऊन पुणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार जो आम्ही त्यांना दिला होता तो त्यांनी उघड का करत नाहीत? गेल्या 5 वर्षामध्ये पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड महामनपा या 5 वर्षामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्याची प्रकरणं आम्ही किरीट सोमय्यांच्या हातात देत होतो, त्याचा स्वीकार न करता फक्त महाविकास आघाडीच्या नेत्याबद्दल बोलायचं, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करायचा,
हा गैरवापर थांबला गेला पाहिजे, योग्य प्रमाणात वापर करा, आणि ज्यांना खरी अटक करायची आहे त्या तुमच्या भाजपच्या पक्षामध्ये सामील झालेत ते धुतल्या तांदळाचे झाले का? नारायणाची प्रकरणं एवढी स्वतः किरीट स्वामींनी जाहीर केली होती, ती प्रकरणं दाबली का गेली? का तर ते भाजपचे खासदार झाले, त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला, हे कदापि महाराष्ट्रातील जनता आणि देशातली जनता सहन करणार नाही. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि या भागातली जनता रस्त्यावर उतरून केंद्र शासनाचा आणि भाजपच्या नेत्यांचा ठिकाणी धिक्कार करत आहोत. महाविकास आघाडी.